श्री स्वामी समर्थ। देवांना अंघोळ कशी घालावी, कोणत्या चुकांमुळे घराला दोष लागतो, रोज देवपूजा करून सुद्धा देव आपल्यावरती प्रसन्न होत नसेल, तर लक्षात घ्या, आपल्याकडूनच कळत न कळत काही चुका होत आहेत की ज्यामुळे आपल्यावर परमेश्वराची कृपा होत नाही। जसे प्रत्येक गोष्टीला नियम असतात, तसेच देवपूजेला सुद्धा काही नियम आहेत। या नियमाअनुसार जर आपण देवपूजा केली तरच देवसुद्धा लवकर प्रसन्न होतात। तर आज आपण देवपूजा करताना देवांना अंघोळ कशी चुकीच्या पद्धतीने घालतो आणि यामुळे आपल्या घराला दोष लागतो, म्हणूनच आज मी तुम्हाला देवांना अंघोळ कशी घालावी हे सांगणार आहे। आपण देवांना कशी चुकीच्या पद्धतीने अंघोळ घालतो। देवांना अंघोळ घालताना खाली ठेवू नये आणि सगळे देव घेऊन आपण एकाच ताम्हणात किंवा घंगाळ्यात घेतो, ती सुद्धा एकदम चुकीची पद्धत आहे। 3 नंबर, ताम्हणात घेतल्यानंतर आपण देवांवर पाणी टाकतो, तेव्हा एक देव धूत असताना दुसऱ्या देवांवर त्या पाण्याचे शिंतोडे उडत असतात, ही सुद्धा चुकीची पद्धत आहे। 4 नंबर, ताम्हणात जेव्हा पाणी साठते तेव्हा ते साठलेलेच पाणी घेऊन त्याच पाण्याने आपण एक एक देव धुऊन काढतो। 5 नंबर, पण आपण जेव्हा ताम्हणातील पाणी घेऊन एक एक देव धुत असतो तेव्हा एका देवाचे धुतलेले पाणी दुसऱ्या देवांवर पडत असते। देवांची अंघोळ घालून झाल्यानंतर देवांच्या अंघोळीचे पाणी तुळशीला घालू नये, कारण तुळससुद्धा खूप पवित्र असते। अशाच सर्व चुकांमुळे आपल्या घराला दोष लागत असतो, म्हणूनच आपण या चुका टाळायला हव्या आणि देवपूजेच्या नियमाचे पालन करायला हवे। मग आता तुम्ही म्हणाल, मग देवांना अंघोळ नक्की घालावी तरी कशी? तर ऐका, सर्वप्रथम देवघर अगदी स्वच्छ पुसून घ्यावे। यानंतर अगोदर देवघरात असणारे फोटो फ्रेम स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे। देवांना अंघोळ घालण्यासाठी थोडंसं कोमटच पाणी घ्यावे। यानंतर सर्व देवांना एका ताम्हणात काढून घ्यावे आणि दुसऱ्या ताम्हणात एक एक देव घेऊन अंघोळ घालून घ्यावी। उजव्या हातात पाण्याचा तांब्या घेऊन डाव्या हाताने एक एक देव स्वच्छ धुवून काढावे। यानंतर एक एक देव आपले स्वच्छ धुवून झाले असतील तर त्यांना कधीही खाली ठेवू नये। त्यांना ठेवण्यासाठी खाली वस्त्र अंथरावे। देव धुवून झाल्यानंतर लगेचच देवांना स्वच्छ आणि कोरड्या कापडाने पुसून घ्यावे, कारण पाण्याचे डाग त्या मूर्तीवर तसेच राहतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे देवांच्या अंघोळीचे पाणी आपण तुळशीला टाकतो, परंतु देवांच्या अंघोळीचे पाणी तुळशीला टाकू नका, कारण तुळससुद्धा खूप पवित्र असते। तुम्ही देवाच्या अंघोळीचे पाणी दुसऱ्या कुठल्याही झाडाला टाकू शकता। देवांना या नियमाप्रमाणे अंघोळ घातली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे किंवा तुमच्या घराला कुठल्याही प्रकारे दोष लागणार नाही। या नियमांचं जर तुम्ही पालन केले तर नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल। माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल बटनसुद्धा नक्की प्रेस करा। धन्यवाद।